काँग्रेस पक्षाच्या वतीने हे केंद्र सरकारने नवाब मलिकावर मंत्री असताना अचानक पहाटे जाऊन सनी त्यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक करण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे. केंद्र सरकार हे सूडबुद्धीचं राजकारण करत आहे. मग मोदी असतील, अमित शहा असतील, या देवेंद्र फडणवीस असतील, पाटे पाटे जाऊन ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि पुन्हा त्यांना पाय उतार व्हावं लागलं त्याचा बदला म्हणून या ठिकाणी ते सूडबुद्धीच्या राजकारणाने नवाब मलिकावर ही कारवाई त्यांनी केलेली आहे. पण आमची केंद्र सरकारला आम्ही घाबरणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे मुद्दाम जाणून बुजून नवाब मलिक एक प्रवक्ते आहेत, ते केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर ही ईडीची कारवाई केलेली आहे. आणि नवाबांनी सांगितलेलं आहे आम्ही बांधणार नाही, आम्ही लढणार असं नवाब मलिकांनी म्हणलेलं आहे. राज्यातलं सरकार मग अजितजी पवार असतील, आमचे अमित भाई असतील, थोरात साहेब असतील, मुख्यमंत्री आमचे ठाकरे साहेब असतील, हे सर्व त्यांच्या पाठीशी आहेत. ते मुद्दाम राजकारण करून राजीनामा मागत आहेत आणि एका एका मंत्र्याचा काहीतरी करून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं धिक्कार असो. आघाडी सरकारनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्रातलं जे जुलमी सरकार त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ईडीचा गैरवापर करून या ठिकाणी कारवाई करत आहे. केंद्रातलं सरकार कशा पद्धतीनं जुलमी राजवट या ठिकाणी हुकुमशाही कशा पद्धतीनं चालवतं याचं उदाहरण म्हणजे नवाब मलिक साहेबावर केलेली कारवाई आहे. एक अल्पसंख्याक समाजातला एक नेता केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर ज्यावेळेस टीका टिप्पणी करतोय, किरीट सोमय्या असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ईडीची कारवाई होण्या अगोदर सांगतायत की बघा तुम्ही उद्या एका मंत्र्यावर कारवाई होईल, म्हणजे शासकीय यंत्रणेची होणारी कारवाई हे भाजपाचे कार्यकर्ते 2 दिवस अगोदर सांगतायत. अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा ईडी सारख्या एका महत्वाच्या संस्थेचा गैरवापर करून महाराष्ट्रातल्या सरकारला बदनाम करायचं षडयंत्र हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतंय. बहुजन वंचित उपेक्षित माणसाला संपवण्याचं काम केंद्रातलं मोदी सरकार करतंय. पण लोकशाही आघाडीचं सरकार असलेलं महाराष्ट्रातलं सरकार केंद्र सरकारपासून चुकणार नाही असा सर्वसंमतीने या ठिकाणी आज राज्यातल्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. आज उदगीरमधली तमाम जनता नवाब मलिक साहेबांच्या पाठीशी आहोत. केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाचा आम्ही निषेध करतो. यासाठी तमाम उदगीरकर काँग्रेस प्रेमी सगळे लोक या ठिकाणी शिवाय चौकामध्ये येऊन केंद्रातल्या सरकारचा निषेध आम्ही केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा केंद्र सरकार अशा पद्धतीनं कारवाई करत असेल काँग्रेस कधीही झुकणार नाही आणि त्यांच्या विरोधात लढा उभा करून आम्ही नवाब मलिक साहेबांच्या सोबत आहोत. समाजातल्या लोकांना या ठिकाणी दहशतीखाली निर्माण करण्याचं काम हे केंद्रातलं सरकार करतंय. पण सगळा काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे मिळून आम्ही केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये नवाब मलिक साहेबांवरची कारवाई जर मागे घेतली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. धन्यवाद. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र आणि केंद्र सरकारने जे महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधाची भूमिका घेत आहे त्याच्या निषेधात नरेंद्र मोदीच्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आसन निदर्शन करण्यात आलेलं आहे. यापुढे केंद्र सरकारने अगर आपली भूमिका बदलायची भूमिका नाही घेतली, ईडी ही जे एक संस्था आघाडी सरकारच्या मागी लावण्याचे जे दुष्टुकन ह्याच्या निषेधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.